जम्मू काश्मीरच्या केरी भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भंडाऱ्याचे मेजर प्रफुल्ल मोहरकर आणि 3 जवानांना वीरमरण. कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई उद्या त्यांना पाकिस्तानात भेटणार. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी 28,000 कोटी रुपयांच्या ग्रीन कॉरिडॉरचं काम प्रगतीपथावर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंग यांची माहिती. आणि भारत श्रीलंकेदरम्यानचा तिसरा T20 क्रिकेट सामना आज रंगणार मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या केरी भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं काल भारतीय लष्कराच्या गस्ती तुकडीवर केलेल्या गोळीबारात भंडारा जिल्ह्यातल्या पवनीतले मेजर प्रफुल्ल मोहरकर आणि 3 जवानांना वीरगती प्राप्त झाली. मोहरकर गेली 6 वर्ष सैन्य दलात कार्यरत होते. दुपारी 12:15 सुमारास पाकिस्ताननं गोळीबार केल्याचं एका लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं. भारतीय सैन्यानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. जानेवारी 2016 पासून वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. सशस्त्र सीमा दलाच्या 54व्या स्थापना दिनानिमित्त ते काल बोलत होते. देशासाठी वीरमरण स्वीकारणाऱ्या जवानांच्या आयुष्याचं मोल पैशानं होऊ शकत नाही, बलिदान हे बलिदानच असतं, असंही राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी उद्या पाकिस्तानला जाणार आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नागरिक कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या कारावासात असून त्यांची भेट घेण्याची परवानगी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला दिली आहे. पाकिस्ताननं 20 डिसेंबरला जाधव यांची पत्नी आणि त्यांच्या आईसाठी व्हिसा जारी केला. हेरगिरीच्या आरोपाखाली जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात भारतानं हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली, त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या परिसरात होणाऱ्या बैठकीत भारतीय उप उच्च आयुक्तांबरोबरच राजनैतिक अधिकारीही उपस्थित असतील. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांना रांची इथल्या विशेष सीबीआय न्यायालयानं चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह इतर 6 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवपाल सिंग यांनी यादव यांच्यासह अन्य 15 जणांनाही दोषी ठरवलं आहे. 1991 ते 1994 दरम्यान देवघर कोषागारातून फसवेगिरी करून 89 लाख प्रकरणात लालू प्रसाद यादव दोषी ठरले आहेत. लालू प्रसाद यादव आणि इतर 15 जणांना येत्या 3 जानेवारीला शिक्षा सुनावली जाईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर लालू प्रसाद यादव आणि इतर 15 जणांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राजद उद्या उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं राजद नेते रघुवंश प्रसाद सिंग यांनी सांगितलं. लालू प्रसाद यादव यांना आणखी एका चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून त्यामुळे त्यांना लोकसभा सदस्यत्वावर पाणी सोडावं लागलं, तसंच त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्रही ठरवण्यात आलं आहे. या निकालामुळे भ्रष्टाचारात बुडालेल्या तत्कालीन सरकारची कृत्य आता समोर येत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते JP नड्डा यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात सौभाग्य योजनेचं राज्यस्तरीय उद्घाटन काल नागपुरात झालं. अपारंपरिक विद्युत निर्मितीसाठी 28,000 कोटी रुपयांचा ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंग यांनी यावेळी दिली. या योजनेअंतर्गत गरिबांना मोफत तर इतरांना केवळ 500 रुपयात वीज जोडणी मिळणार आहे. राज्यातल्या सुमारे 111 गावातल्या 2,73,000 घरांना पारंपरिक तर 21,000 घरांना अपारंपरिक ऊर्जा पुढच्या डिसेंबर अखेरपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. सौभाग्य योजनेमुळे राज्यातल्या प्रत्येक गरिबाच्या घरापर्यंत वीज पोहोचणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी वीज जोडणी देण्याच्या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा विशेष उल्लेख गडकरी यांनी यावेळी केला.
ग्रामनिर्मल झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रमाणपत्र देण्यात यावं, गावभेटीची नोंद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात करावी असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट, पॉलीहाऊस, शेततळी, छोटे ट्रॅक्टर यांच्या मागणीनुसार प्रस्ताव शासनाला पाठवावेत, तसंच वाशिम शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनचं सुरू असलेलं काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. या बैठकीला भाजपा आमदार लखन मलिक, काँग्रेसचे आमदार अमित इंद्रजनक यांच्यासह विविध जिल्ह्यातले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कर्मयोगाचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी पवार यांची प्रशंसा केली. लेखक शेषराव चव्हाण यांनी शरद पवार यांच्या जीवनावर लिहिलेल्या पद्मविभूषण शरद पवार द ग्रेट एनिग्मा या आत्मचरित्रपर पुस्तकाचं प्रकाशन काल औरंगाबाद इथं मनमोहन सिंग यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रालोआ सरकारनं जी काही चांगली कामं केली त्यात शरद पवार यांचा मोठा वाटा होता. या सरकारमध्ये विविध खात्यात काम करताना शरद पवार यांनी आपला ठसा उमटवला असं मनमोहन सिंग म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यशवंतराव चव्हाण आणि विनायकराव पाटील यांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव असल्याचं पवार यांनी सांगितलं. बारामतीकरांचं आपल्यावर भरपूर प्रेम असल्यानं त्यांनी सातत्यानं आपल्याला निवडून दिलं असंही ते म्हणाले. मराठवाड्याशी निगडीत असलेल्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. विदर्भातली शेती कोरडवाहू असल्यामुळे उत्पन्नही जास्त मिळत नाही, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आता शेडनेटचा पर्याय अवलंबला आहे. पाहूयात अशाच एका शेतकऱ्याची ही यशोगाथा. वाशिम जिल्ह्यातल्या घाटा इथले शेतकरी प्रकाश दाभाडे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत 2 शेडनेट घेऊन त्यात मिरचीचं उत्पादन घेतलं आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या शेततळ्यातून पाण्याचं योग्य नियोजन करून मिरची पिकाचं यशस्वीरित्या संगोपन केलं. या शेतकऱ्याला 10-10 गुंठ्याचे 2 शेडनेट हाऊस इथं देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नामांकित कंपन्यांचं मिरची बीज उत्पादन इथं घेण्यात येतं. या प्लॉटमधून जवळपास 50 किलोपर्यंतचं उत्पादन इथं मिळणार आहे. त्याचे दर 5,000 रुपये किलोप्रमाणे आहेत. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा या शेडनेट शेतीकडे वळले तर त्यांना एक मोठ्या चांगल्या प्रतीचं उत्पादन यापासून मिळण्यास वाव आहे. मिरची पिकातून दाभाडे यांना 50 किलो मिरचीचं उत्पादन मिळणार आहे. मिरची बीज पिकांना 50,000 खर्च येत असल्यामुळे यातून 2 लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचं दाभाडे सांगतात. मागच्या वर्षी मला एका शेड मधून मिरचीच्या प्लॉट मधून 2 लाखाचा निव्वळ उत्पन्न झालेलं आहे आणि याही वर्षी सुद्धा मी कंपनीकडे करार केलेला आहे आणि 5,000 रुपये किलो प्रमाणे मला याही वर्षी आतापर्यंत मला 10 गुंठ्यात 30 किलो बी निघलेलं आहे आणि आणखी 20 किलो अपेक्षित आहे. निव्वळ मला या 50 किलो बी बियामधून मला कमीत कमी 2.5 लाख रुपये उत्पन्न निघेल आणि त्याचा खर्च मला 50,000 येत असून निव्वळ नफा मला 2 लाख मिळत आहे. जिद्द आणि मेहनतीतून पीक घेतलं तर भरघोस उत्पन्न नक्कीच मिळणार हे दाभाडे यांनी आपल्या शेतीतून दाखवून दिलं आहे. जळगाव जिल्ह्यात सागर पार्क इथं महाराष्ट्र खाद्य आणि टुरिझम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात विविध संस्था, हॉटेल, रेस्टॉरंट यांनी विविध पदार्थांची दालनं मांडली आहेत. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि महाराष्ट्र किचन क्वीन प्राजक्ता शहापूरकर यांनी 500 किलो सेंद्रिय भाजी उपस्थित नागरिकांना विनामूल्य दिली. नागपूर, पुणे शहरानंतर जळगाव इथं सेंद्रिय भाजी तयार करण्याचा हा उपक्रम असून विषमुक्त अन्न नागरिकांना मिळावं हा यामागचा उद्देश असल्याचं विष्णू मनोहर यांनी सांगितलं. 26 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालू राहणार असून यामध्ये विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. सध्या जे काही प्रकार तुम्ही पाहिलेत की काही शेतकरी एका फवारणीमुळे त्यांचा मृत्यू झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विषमुक्त अन्न जर आपण सेवन केलं तर ते शरीराला फायदेशीर असतं आणि ते महत्व शेतकऱ्यांनाही कळावं आणि आपल्या लोकांना सुद्धा सामान्य जनतेला कळावं म्हणून हा भाजी बनवण्याचा प्रकार इथे आम्ही करतो.
पनवेल फेस्टिवलचं खांदेश्वरमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याची सुरुवात शोभायात्रेनं झाली. यामध्ये सुमारे 250 कलाकार सहभागी झाले होते. यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यही सहभागी झाले होते. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. अत्याधुनिक रेल्वे तंत्रज्ञानांची माहिती आणि बुलेट ट्रेनची प्रतिकृतीही महोत्सवात ठेवण्यात आली आहे. भारतात धावणारी बुलेट ट्रेन ही कशी असेल त्याचं प्रात्यक्षिक आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे इतर देशातही चालणारी बुलेट ट्रेन कशी असते हे आपल्या येथील विद्यार्थ्यांना माहिती व्हावं आणि त्याच्यातून नवीन विद्यार्थी घडावेत हाच यामागचा हेतू आहे. महिलांना खास करून पुढे येण्यासाठी त्यांनी उद्योगात त्यांना प्राधान्य मिळावं, त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी हाच यामागचा आमचा हेतू आहे. ह्या वर्षाचा आमचा मुख्य उद्देश म्हणजे रोटरी कम्युनिटी सेंटर आम्ही उभं करण्याचा आमचा मानस आहे. त्यामध्ये मेडिकल फॅसिलिटी असतील किंवा आणखीन काही मुलांसाठी उपक्रम वेगवेगळे राबवता येतील का ज्याच्यातून नवीन उद्योजक घडू शकतील. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अहमदनगरमधील सेंट झेवियर्स कॅथेड्रल चर्च सज्ज झालं असून चर्चमध्ये विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या सर्वात जुन्या चर्चची स्थापना 1883 झाली असून इथल्या मूर्ती लाकडी आहेत. या चर्चमध्ये कोणतीही प्रार्थना साधना ही संगीताच्या माध्यमातून केली जाते. नाताळनिमित्तानं इथं दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सांगलीमध्ये मुलींच्या 40व्या राज्य अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. आमदार मोहनराव कदम आणि काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, नाशिक, नंदुरबार, रायगडसह राज्यातले 23 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून काल सांगली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या संघांचा सामना पार पडला. यामध्ये सांगलीच्या संघानं 15-2 असा विजय मिळवला. भारत आणि श्रीलंका यांच्यात आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर तिसरा आणि अंतिम T20 क्रिकेट सामना होणार आहे. पहिले 2 सामने जिंकून भारतानं ही मालिका आधीच जिंकली आहे. तिसरा सामनाही जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 6 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी काल मुंबईत भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. मधल्या फळीतला फलंदाज केदार जाधव आणि जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूर यांचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंना मात्र संघात स्थान मिळालेलं नाही. कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरनं श्रीलंकेविरुद्ध केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याचा संघात समावेश झाला आहे. हवामान. येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरच्या केरी भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. भंडाऱ्याचे मेजर प्रफुल्ल मोहरकर आणि 3 जवानांना वीरमरण. कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई उद्या त्यांना पाकिस्तानात भेटणार. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी 28,000 कोटी रुपयांच्या ग्रीन कॉरिडॉरचं काम प्रगतीपथावर. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री RK सिंग यांची माहिती. आणि भारत श्रीलंकेदरम्यानचा तिसरा T20 क्रिकेट सामना आज रंगणार मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूयात 11:30 आपल्या पुढील बातमीपत्रात. नमस्कार.